थाने देशन मीडिया नेटवर्क में आप लोगों का स्वागत है और दर्शकों इस वक्त हम आए हैं मुद्दे माल हस्तांतरण के लिए जो सोमवार दिनांक 8/1/2024 में रखा गया, जहां पर देखेंगे शुभ हस्ते हैं श्री आशुतोष डुमरे सर जो पुलिस आयुक्त थाने शहर, और साथ ही देखेंगे प्रमुख उपस्थिति में दत्तात्रेय कराड़े सर है जो पुलिस सह आयुक्त थाने शहर, और साथ ही पंजाब राव उगले सर है जो अपर पुलिस आयुक्त गुने थाने शहर से ही है, और साथ ही आप देखेंगे कि विनीत केंद्र महेश पाटिल सर है अपर पुलिस आयुक्त, और साथ ही अमर सिंह जादव सर है, और साथ ही गणेश गावड़े सर है जो जोन एक से रखते हैं, और नवनाथ गावड़े सर है जो भिवंडी से शाखा के। तो देखेंगे कि अभी जो हस्तांतरण के अंदर जो उन्हें जो लोगों को बुलाया गया और उनका मुद्दा हुआ मार्च एंड स्केचिंग के अंदर, थाने शहर साइबर सेल ने एक बहुत ही अनोखा काम कारगरदगी किया है और बहुत अच्छे तरीके से उन्होंने एक समझो तो आने वाले जो हमारे सीनियर पुलिस आयुक्त है आशुतोष डुमरे सर, उनको एक तोहफा सा दिया है यहाँ के नौजवानों ने, यहाँ की पुलिस महकमे ने। तो अंदर जाने के बाद किस तरीके से लोगों को दिया जाएगा उनका माल मुद्दा लौटा कर, तो आप हमारे साथ कंटिन्यू हमारे चैनल को देखने के लिए आप जुड़े रहें। स्वागताचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आपण अत्यंत वेळेबद्दल आहोत, वेळेची आपण हा प्रोग्राम पूर्ण करत आहोत। मी यानंतर प्रस्तावित करण्यासाठी परिमंडळ 500 रुपये मदत श्री अमरसिंह जाधव दिलो होतो। माननीय श्री पंजाबराव उगले परिमंडळ, तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व निमंत्रित, आपण सर्व जाणता की पोलीस दल हे 24/7 365 दिवस अहोरात्र जनतेची सेवा करणार आणि कायदेशीर किंवा कायद्याचे प्रबोधन करणारे असे अनेक उपक्रम आपण वर्षभर सातत्याने नियमितपणे राबवत असतो। त्यातीलच हा रेझिंग डे सप्ताह हा त्यातीलच एक भाग आहे, परंतु या रेझिंग डे सप्ताहाचं एक वेगळेपण असं आहे की 2 जानेवारी 1961 रोजी 8 जानेवारी हा सप्ताह हा रेझिंग डे सप्ताह म्हणून आपण साजरा करतो। रेझिंग डेच्या सप्ताहाच्या निमित्तानं आपण पाहिलं असेल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना 20,44,500 रुपयाचा मुद्देमाल आपण परत करत आहोत।
यानंतर कळवा पोलीस स्टेशनचे आयुष जाधव सर यांना मी ओळखलं तो वरती आलो की व्यवसायाकरता 50 कोटी रुपयांचा कर्ज देतो असं सांगून त्यांना एका दुपारी 37 लाख रुपयांचा केला होता. सर आपण चेन्नई या ठिकाणी संपर्क केला आणि त्या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेऊन आपण त्या ज्या रकमा बँक खात्यात जमा झालेल्या आहेत त्या शोधून 37 लाख रुपयांची रक्कम आपण परत देत आहोत. यानंतर डॉक्टर नितेश सुरेश बोराळे त्याच्या अर्धागिरी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं देखील कप्तर आहे त्याच्या क्लिनिकमध्ये शटर उचलून लॅपटॉप आणि रोख रक्कम चोरीला गेलेली होती. कळवा पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून ते परत मिळवलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो माननीय पोलीस आयुक्त महोदयाच्या हस्ते त्याची तो मुद्देमाल परत आपल्याला स्वीकारावा. यानंतर दरवाजा उचकून त्यावर घरात येऊन 1,17,000 रुपयाचे सोन्याचे किमतीचे दागिने चोरून नेलेले होते. तर ते आपण डायमंडच्या टीमला कसोशी तपास करून आरोपींना आल्यासाठी आणि तो बुद्धिमान त्याच्या वयाकडे बघून आपल्याला हे आहे घटक आहे त्या चेक 15 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र 2 जणांनी याच्या गळ्यामध्ये खेचून नेलेलं होतं. भुईवाडा पोलीस ठाण्याच्या टीमनं त्याचे त्याची चिठ्ठी केली आणि त्या मंगळसूत्र चोरी केली होती. याचे 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचं मंगळसूत्र आपण रिकव्हर केलेलं आहे. यानंतर नांदेड पोलीस स्टेशनच्या अधिवर्ती हेमंत जोशी वय वर्ष 55 आहे. त्यांनी आपल्या नातेवाईकांसह त्यांचे नातेवाईक या ठिकाणी त्यांनी कृपया या ठिकाणी झाला. यानंतर वागायचे वैभव मुदतपुरीकर आपण समोर येऊन थांबा. कोपरी पोलीस दिलीप कटारिया आणि प्रशासन म्हणजे मॅम आपण समोर या मॅडम. या नागपुरी पोलीस स्टेशनच्या रेवती हेमंत जोशी यांच्या मंगळसूत्र चोरी झालेलं होतं. 8 कोळे वजनाचं मंगळसूत्र आहे, 80 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र आहे. ते आपण धन्यवाद. वागळे येथील पोलीस स्टेशन आरोपींनी घरपोडी करून चोरून नेलेला होता. ज्वेलर दुकानदार आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबई पोलिसांच्या तो मुद्देमाल मिळालेला आहे. त्याच्या वतीनं तो चेकच्या स्वरूपामध्ये घरातून त्यांच्या सोन्याचे दागिने केलेले होते. तर ते दागिने आपण हस्तगत केलेले आहेत. त्यासाठी त्यांचे दागिने पोलीस आयुक्त महोदय पोलीस आयुक्त महोदय सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते गुड इवनिंग सर. पहले मैं आपको सबको थैंक यू कहना चाहूँगा कि हम तो सोच के भी डरते हैं. मतलब पहले 22 अक्टूबर 2023 को जो हादसा हुआ था
तो मैं अपना लाइव एग्जांपल लाइव आपको बताना चाहूँगा माइक कि हम हमारी सोच क्या है, एक जनरल मीडियम क्लास फैमिली की सोच क्या रहती है। ऐसा बोला जाता है कि पुलिस हॉस्पिटल और ये कोर्ट कचहरी से दूर रहना चाहिए, लेकिन ये हमारी सोच पुलिस के मामले में, तो मैं एकदम लाइव एग्जांपल देना चाहता हूँ, ये 22 तारीख की पहले की सोच है। 22 तारीख के बाद की सोच ऐसी है, जिस दिन मैं कंप्लेंट करने गया, एक्शन का जो रिएक्शन है ना उस दिन संडे का, और संडे को ही ये कार्रवाई स्टार्ट हुआ, और जो हफ्ता 10 दिन भागदौड़ करके मेरा जो चोरी किया हुआ माल का रिकवरी किया, वो बहुत ही, ये जो टाइम था ना मैंने बहुत एंजॉय किया, जो पुलिस की तरफ से जो फास्ट कार्रवाई हुआ, तो मेरे को ऐसा फीलिंग होता है आज की तारीख में कि पुलिस स्टेशन में जाना कोई टेंशन वाली बात नहीं है। अपना घर समझ के जाइए, अपना परिवार समझ के घर समझ के जाइए, क्योंकि ऐसा फीलिंग, पहले जो बात सोचते थे करते थे आपस में जनरल टॉपिक्स में करते थे, आज ऐसा फीलिंग नहीं है। पुलिस स्टेशन यानी कि हमारा घर ही है। तो मैं चाहूंगा कि कोई भी हो अपने संपर्क में हो, उनको बोलो कि पुलिस स्टेशन में जाओ, जो भी इशू है वहां पर सॉल्व होगा 101%। थैंक यू सर। अरे या ते 8 तोळ्यांचं मंगल सूत्र त्यांच्या फॅमिली मेंबरना मिळालेलं होतं, त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची विनंती केलेली होती। यानंतर प्रशांती मल्लिक यांचे देखील सोन्याचे दागिने, प्रशांती मल्लिक यांना मी विनंती करतो आपण आपला मनोगत व्यक्त करावं। आपण तरे या अगोदर मनीष तरे, त्यानंतर प्रशांती मल्लिक, त्यानंतर आयुष जाधव यांनी कृपया तयार राहावं। मनीष तरे नमस्कार। आज ठाणे पोलीस आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने मुद्देमाल ते चोरीला गेला माल, तो ज्यांचा ज्यांचा चोरीला माल गेला आणि तो माल प्रत्येकाच्या स्वाधीन करायचा हा कार्यक्रम सोहळा चालू आहे। आमच्या सासवाई सौ रेवंती हेमंत जोशी यांची 8 तोळ्याची गंठ आहे, ती घरातून चोरला गेली असता ते युपीला चोरला गेली, पण नागपुरी पोलीस स्टेशनचे पाटील साहेब, तसेच चव्हाण हवालदार, म्हात्रे हवालदार यांनी युपीला जाऊन 6-7 दिवसात ती चोरला गेलेली गंठण 8 तोळ्याची म्हणजे मंगळसूत्र खरोखरात अतिशय त्यांच्या चोख कामाने त्यांच्याबरोबर असताना ती त्यांच्या शिपायांना किती त्यांना त्रास त्या टायमाला सोसावला, तिथं बाहेर राज्यात जाऊन ती वस्तू किंवा सोन्या आपला सोनं गेला हे आपला हस्तगत करणं काय सोपं काम नाही। तरी मी जास्त बोलत नाही, सर्व पोलिसांचे मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। जय हिंद। धन्यवाद तरीजी। यानंतर प्रशांती मल्लिक या हिंदीमध्ये आपलं मनोगत व्यक्त करते, त्यानंतर आयुष जाधव। आयुष जाधव झाल्यानंतर त्या प्रशांती मॅडम येते। साहेब, बाकीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मला नमस्कार। आपला माझ्या वडिलांचं बांधकाम व्यवसाय होता, तर आपल्याला आपल्या संदर्भात व्यवसाय वाढवण्याच्या संदर्भात आपल्याला एक काही व्यक्ती समोर आले, त्यांनी आपल्याला असं सुचवलं की आम्ही तुम्हाला लोनचं तुम्हाला प्रमाण करून देतो, त्यासाठी आपल्याला त्यांनी 35 लाख रुपये आणि 2 लाख रुपयाचे 37 लाख रुपयाची डिमांड आपल्याकडे केली की हे आम्ही तुम्हाला करून दिलं तर तुम्हाला आम्ही तुमचं लोन प्राप्त करून दिलं। त्यानंतर आपण असं सगळं त्यांच्या आरटीए आणि त्यांच्या आश्वासनाने आपण तामिळनाडूला गेलो, तिकडून आपण त्यांच्याकडनं सगळे हस्तव्यवहार आणि सगळे पेपर वर्क केलं आणि त्यांना ते दिली आणि ट्रान्सफर हँड ओव्हर केलं। त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांचं तब्येत खराब होण्याचं असं कारण घेऊन मीटिंग अर्ध्यातून सोडून ते लोक तिकडून निघून गेले। त्याच्यानंतर आपण आपल्याला समजून आलं की आपल्यासोबत फसवणुकीचा प्रकार झाला आहे, मग काटवरीने आपण परत ठाण्याला आलो, कळव्या पोलीस स्टेशनमध्ये FIR फाईल केली
आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ते त्याचा तपास चालू केला आणि लगेच त्याच्या पुढच्या दिवशी ते पोलिसांनी ते अकाउंट फ्रीज केलं आणि आपली रक्कम आपल्यासाठी वाचवली. तर आय वुड लाईक टू एक्सप्लेन माय मास्टर कोल्हापूर स्टेशन दावडे सर, ए सी पी भोसले सर, सिनियर इन्स्पेक्टर ऑफ कोल्हापूर स्टेशन थोरात साहेब आणि मंडित सर, हूज ऍक्टिव्ह सपोर्ट अँड कॉपरेशन हेल्प टू सिक्युअर अन ऑर्डर फ्रॉम ऑनरेबल कोर्ट विदिन वीक ऑफ फायलिंग द ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन फाईल केल्याच्या एका हप्त्यामध्येच आपल्याला आपली ऑर्डर मिळाली, कारण पोलिसांचं स्टे आणि रिपोर्ट आणि इन्व्हेस्टिगेशन एकदम योग्य प्रकारचा होता आणि आपल्याला रेजिममध्ये काही अडचण आली नाही. त्यासाठी मी पोलिसांचा खूप मोठा आभारी आहे. धन्यवाद. यानंतर प्रशांती मल्लिक यांना विनंती करतो. दर्शकों, आपने देखा किस तरीके से पुलिस आयुक्त, सह आयुक्त और उनके पूरे कर्मचारी और वरिष्ठ अधिकारियों ने किस तरीके से लोगों का दिया हुआ माल उन्हें लौटाया, उन्हें रिटर्न किया और किस तरीके से लोगों ने भी अपनी मनोकामना, अपनी बातें व्यक्त की पुलिस प्रशासन को लेकर. इसी तरीके से आप हमारी तमाम अपडेट्स को देखने के लिए आप हमें लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब करें. यदि ठाणे दहशत मीडिया नेटवर्क की खास रिपोर्ट, आवाज़ आपकी, खबर हमारी. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे न्यूज़ चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.